नमस्कार मित्रांनो माझं नाव पद्मजा प्रबोध देशमुख मी तुमच्यासाठी घेऊन आले बुधवारची बोधकथा तर आजच्या बोधकथेचं नाव आहे चोरीचं जेवण एका शहरात एक शहरा रेस्टॉरंट असत आणि तिथे सतत गर्दी असते एक माणूस रोज त्या रेस्टॉरंटमध्ये जायचा गर्दीचा फायदा घेऊन आणि तो तिथे जेवायचा आणि पैसे न देता चटकन निघून जायचा मग हे खूप दिवस चाललं खूप जण ह्याच्याकडे बघत होते पण कोणाला काही करताच आहे ना एक माणूस हे रोज बघत होतं तो माणूस जातो त्या रेस्टॉरंटच्या मालकाकडे मालकाला म्हणतो अहो मालक तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का मालक म्हणतो काय कुठली गोष्ट मग तो म्हणतो अहो मालक तो जो आत्ता आत्ता तो तो जो निळ्या शर्टवाला गेला ना तो तुम्हाला चुना लावतो तो गर्दीचा फायदा घेऊन रेस्टॉरंटमध्ये येतो जेवतो आणि बिल न देताच निघून जातो तुम्ही त्याला पकडत का नाहीत मग मालक म्हणतो हो आम्हाला माहिती ते तो व्यक्ती आश्चर्यचकित होतो तुम तो काय तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही त्याला पकडत का नाहीत का त्याला काही सांगत नाहीत का त्याच्याकडून पैसे घेत नाहीत मग मालक म्हणतो अहो रोज सकाळी जेव्हा आमचं रेस्टॉरंट उघडतं ना तेव्हा तो माणूस आमच्या रेस्टॉरंटच्या बाहेरून बसतो आणि तो तिथे कदाचित देवाला प्रार्थना करत असावा की ह्या रेस्टॉरंटमध्ये लवकरात लवकर गर्दी होऊ दे म्हणजे मला मध्ये जाता येईल आणि जेवण करून पैसे न देताच बाहेर बाहेर येता येईल आणि देव कदाचित त्याची प्रार्थना ऐकत असेल आणि म्हणून माझ्या रेस्टॉरंटमध्ये सतत गर्दी असते आणि माझा व्यवसायही वाढतो म्हणून मी त्याला तसेच जाऊ देतो मित्रांनो गोष्ट संपली पण यातून बोध काय घ्यावा बोध असा घ्यावा की व्यवसायापल्ल्याड पण काही गोष्टी असतात त्या आपण पाहायला शिकायला पाहिजेत मी पुन्हा भेटेन पुढच्या बुधवारी तोपर्यंत नमस्कार